नमस्कार मुलांनो इयत्ता सहावीतील सोळावा पाठ सफर मेट्रोची हा पाठ आपण पाहणार आहोत या पाठाच्या लेखिका क्रांती गोडबोले पाटील या आहेत सुरुवातीला आपण त्यांचा परिचय पाहूया जन्म एकोणीसशे नव्वद नवोदित लेखिका किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयावर ललित लेखन पाठाचा परिचय पाहूया विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत प्रवासाच्या वाहनामध्येही वेगाने बदल होत आहेत ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवाचा गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे मुंबईत मेट्रो ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी पायलट रुपाली चव्हाण या आहेत त्यांच्याशी साधलेल्या संवादातून आपल्याला मेट्रोविषयी सर्व माहिती मिळते खाली एक तक्ता देण्यात आलेला आहे तर खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांची नावे लिहा यामध्ये क्षेत्र क्रीडा विज्ञान वैद्यकीय शिक्षण आणि राजकीय या तक्त्यात क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांची नावे लिहायची आहेत तर चला पाठ पाहूया मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली मेट्रो ट्रेन पुलावरून चालणारी आधुनिक रेल्वे गाडी झुंबड उडणे म्हणजे खूप गर्दी होणे मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली म्हणजे खूप गर्दी झाली मेट्रो खरोखरच अजब आहे म्हणजे मेट्रो खरोखरच खूप अजब आहे म्हणजे आश्चर्यकारक आहे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने जिणे म्हणजे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने तसेच टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा झडपा म्हणजे झरोके टोकन टाकले की उघडणाऱ्या झडपा मेट्रोच्या डब्याचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे म्हणजे मेट्रोच्या डब्याचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे वातानुकूलित स्वच्छ डबे म्हणजे एकदम स्वच्छ असे वातानुकूलित डबे झूम वेगात धावणारी ही गाडी म्हणजे जोरात अतिशय जोरात धावणारी ही गाडी पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा जा अनुभव येतो म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पुलावून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव इथे येतो आणि बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही मनात प्रश्न आले ज्यावेळेस मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करताना खूप लोकांची गर्दी झाली आणि मेट्रो खरोखरच म्हणजे आश्चर्यकारक आहे कारण प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा मेट्रोच्या डब्याचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे वातानुकूलित स्वच्छ डबे झूम वेगात म्हणजे अतिशय जोरात धावणारी ही गाडी तसेच पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो तसेच बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा इथे भासतो तर रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत तर रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद साध आहे आणि हा संवाद साधत असताना त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरलेल्या आहेत तर चला रुपालीला पहिला प्रश्न विचारला जातो मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले किंवा कोणता अभ्यास केला त्यावर रुपाली सांगते मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कोकण एक जिल्हा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते ही चाचणी खूप अवघड असते रुपालीला जेव्हा प्रश्न विचारला जातो मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आणि कोणता अभ्यास केला त्यावर रुपाली सांगते मी की मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मुलगी आहे आणि सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा महा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले आणि मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते आणि ही चाचणी परीक्षा खूप अवघड असते असं आस रुपाली सांगते रुपालीला दुसरा प्रश्न विचारला जातो फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का मान्यता म्हणजे सिद्ध होणे किंवा परवाना मिळणे रुपाली नाही नाही यानंतर उमेदवाराची मानसिक म्हणजे मनाची आणि शारीरिक चाचणी घेतली जाते उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण म्हणजे उपयोजित नियमित शिक्षण आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनवू शकता जेव्हा रुपालीला प्रश्न विचारला जातो फक्त परीक्षा पास झालात कीच तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का त्यावर रुपाली सांगते नाही सुरुवातीला उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते या सर्व चाचण्यात पास झाला की मग मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीत पास झाल्यानंतर निवड झाल्यानंतर मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता रुपालीताई रुपालीला प्रश्न विचारला जातो रुपालीताई पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं त्यावर रुपाली सांगते मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे म्हणजे माझ्यासाठी मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे अविस्मरणीय म्हणजे विसरताना येणारे पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मनात थोडी धाकधूक होती म्हणजे ज्यावेळेस मेट्रोचं चा उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे किंवाच विसरता येणारा हा दिवस आहे पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मनात थोडी धाकधूक होती धाकधूक होणे म्हणजे भीती वाटणे सुरुवातीला मनामध्ये भीती वाटत होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली म्हणजे तिला जी मनामध्ये भीती होती जी धाकधूक वाटत होती जी भीती वाटत होती ती भीती आता नाहीशी झालेली आहे आणि बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने म्हणजे आत्मिक बळाने मी मेट्रो चालवली आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे असं रुपाली सांगते ज्यावेळेस रुपालीला प्रश्न विचारला जातो रुपाली ताई पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं त्यावरती सांगते की मेट्रोचं चा उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता विसरता न येणारा हा दिवस होता पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि माझ्या मनात जी धाकधूक होती जी भीती वाटत होती ती भीती आता नाहीशी झालेली आहे आणि बिंदास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो आता दररोज चालवत आहे आता मला सवय झाली आहे असं रुपाली सांगते रुपालीला पुढचा सा प्रश्न विचारला जातो प्रश्न मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता त्यावर रुपाली सांगते रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य म्हणजे सारखे आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे म्हणजे सांगत असताना म्हणते की ती रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी म्हणजे प्रतिष्ठित मंडळी मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला म्हणजे रूपालीला प्रश्न विचारला जातो रूपाली मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता त्यावेळेस रूपाली सांगते की मान्यवर जे प्रतिष्ठित मंडळी होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मीडिया तसेच माझे घरचे सर्व मंडळी असे सर्वजण उपस्थित होते आणि यांना घेऊन मेट्रोतून जायचे होते यासाठी माझा अविस्मरणीय दिवस तो होता असं रूपाली सांगते रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो पहिली मेट्रो कुठून कुठंपर्यंत धावली त्यावर रुपाली सांगते मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा वर्सोवा म्हणजे मुंबईतील एक उपनगर या स्थानकावरून घाटकोपरपर्यंत म्हणजे मुंबईतील मध्य रेल्वेवरील एक स्टेशन उपनगर इथंपर्यंत धावली म्हणजे रुपालीला प्रश्न विचारला जातो पहिली मेट्रो कुठून कुठंपर्यंत धावली त्यावर रुपाली सांगते मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली त्यानंतर रुपारीला पुढचा प्रश्न विचारला जातो मेट्रो कोणत्या इंधनावर चालते त्यावर रुपाली म्हणते मेट्रो विजेवर चालते त्यानंतर रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो एका मेट्रोत किती पायलट असतात रुपाली सांगते एका मेट्रोत एकच पायलट असतो त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो मेट्रोला दोन्ही बाजूस इंजिन असते का रुपाली सांगते लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते अतिशय सुंदर अशी मेट्रोची माहिती रुपाली सांगू लागलेली आहे आणि सुरुवातीला सांगते की मेट्रो विजेवर चालते एका मेट्रोत एकच पायलट असतो आणि मेट्रोला दोन्ही बाजूला इंजिन असते अतिशय सुंदर अशी माहिती रुपाली सांगत आहे आणि लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांचीच असते म्हणजे मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांचीच आहे मेट्रोला स्वतःची कारशेडही असते कारशेड म्हणजे रेल्वेगाडीच्या विसाव्याचे ठिकाण म्हणजे कारशेडही असते म्हणजे अतिशय सुंदर असे रेल्वे विष मेट्रो ट्रेनविषयी माहिती देत आहे आणि सांगत आहे की मेट्रोला स्वतःची कारशेडही असते घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते म्हणजे रुपाली सांगत आहे की घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कारशेडमध्ये जाते तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो केबिन म्हणजे वाहन चालकाची छोटी खोली किंवा व्यवस्था म्हणजे घाटकोपरहून वर्सवाला मेट्रो पोहोचली किती कारशेडमध्ये जाते तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनकडे येतो आणि मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो असं रुपाली सांगते रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो मेट्रोत एका वेळी साधारणत किती प्रवासी प्रवास करू शकतात त्यावर रूपाली सांगते की मेट्रोत एका वेळी साधारणत पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात म्हणजे साधारणप्रमाणे एका वेळी पंधराशे व्यक्ती किंवा प्रवासी प्रवास करू शकतात रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो मेट्रोचे वेगळेपण काय आहे त्यावर रुपाली सांगते मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनलेले असतात विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे परिसरातील हालचाली छायांकित करणारे यंत्र ज्यावेळेस रुपालीला मेट्रोचे वेगळे पण काय आहे असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस रुपाली सांगते की मेट्रोचे डबे हे स्टेनलेस स्टीलने बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित म्हणजे एकदम स्वच्छ असे आहेत डब्यात किंवा स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात असे रुपाली सांगते मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते आपोआप बंद होत नाहीत तर ते पायलटला बंद करावे लागतात म्हणजे मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात पण बंद होत नाहीत आणि ते पायलटलाच बंद करावे लागतात पायलटसाठी बंद केबिन असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं ज्यावेळेस पायलट मेट्रो चालवत असते आणि अचानक मध्ये बिघाड झालं तर पुढे काय करावे याचं पूर्ण प्रशिक्षण त्या पायलटला दिलेलं असतं अशा पद्धतीने मेट्रोचे वेगळेपण रुपाली इथे सांगते रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो मेट्रो दिवस रात्र धावते का तर रुपाली सांगते सकाळी पाच वीस वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते म्हणजे सकाळी पाच वीसपासून बारापर्यंत ही मेट्रो चालू असते रुपालीला पुढचा प्रश्न विचारला जातो टोकन म्हणजे काय त्यावर रूपाली सांगते मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट म्हणजे मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते आणि टोकन म्हणजे तिकीट तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रिपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्ड म्हणजे आधी काढलेले कार्ड म्हणजे रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रिपेड कार्डही मिळते प्रिपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात म्हणजे ज्यावेळेस प्रिपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात आणि संपले की पुन्हा मेट्रोचे तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात मेट्रोने प्रवास करते वेळी हे टोकन किंवा प्रिपेड कार्ड असावेच लागते हे टोकन टाकल्यावरच किंवा प्रिपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात म्हणजे टोकन किंवा प्रिपेड कार्ड असेल किंवा प्रिपेड कार्डवर मशीन ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही टोकन किंवा प्रिपेड कार्ड असेल तरच आतमध्ये प्रवेश करता येतो नाहीतर नाही म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही थोडक्यात आधुनिक सोयीने परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे आणि मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत प्रवासाचा वेळ तर वाचतोच शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो असे रुपाली आवर्जून सांगते म्हणजे मुद्दामहून सांगते मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी तर झालेच आहेत पण त्यांचा वेळ पण वाचतोय शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक झालेला आहे असं रुपाली आवर्जून सांगत आहे मेट्रो चालवण्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते म्हणजे रुपाली आवर्जून सांगत असताना हेही म्हणते की मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हे ती तेवढ्याच अभिमानाने म्हणते म्हणजे मुंबईत मेट्रो ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी पायलट रुपाली चव्हाण ह्या आहेत आणि यांच्याशी साधलेल्या या संवादातून आपल्याला मेट्रोविषयी सर्व माहिती मिळते या पाठात वर्णन केलेलं आहे तर स्वाध्याय आहे स्वाध्याय वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पहिल्यामध्ये तीन प्रश्न आहेत मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते दोन पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची अवस्था किंवा मनस्थिती कशी झाली होती तीन मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता तीन ते चार वाक्यात उत्तरे याची लिहायची आहेत प्रश्न दुसरा मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यावर थोडक्यात माहिती लिहा यामध्ये केबिन जिनी इंजिन कॅमेरे दरवाजे तिकीट मेट्रोचा प्रवास आणि प्रवासी संख्या हे मुद्दे देण्यात आलेले आहेत यावर थोडक्यात माहिती लिहायची आहे तीन खालील आकृती पूर्ण करा आकृती दिलेली आहे मेट्रोची वैशिष्ट्ये ते पूर्ण करायचे आहे